नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे नळ, पाण्याची टाकी आणि हौद यांच्यावर आधारित प्रश्न जे आहेत आणि त्याची उत्तरं कशी काढायची याच्या चांगल्या ट्रिक्स सोप्या सोप्या आपण पाहणार आहोत. ओके, पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब बटन जे आहे त्याच्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच आणखी भरपूर साऱ्या व्हिडिओ जर तुम्हाला गणिताच्या पाहायच्या असतील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही भरपूर साऱ्या व्हिडिओ पाहू शकताय स्पर्धा परीक्षांच्या गणितांचा आणि गणिताचा अभ्यास करू शकताय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर आपण वळूयात आपल्या गणिताकडं. तर पहा, या प्रकारचं एक गणित आहे, विविध प्रकारच्या गणित आहेत आपण नळ, पाण्याची टाकी आणि हौद यांच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारची गणित आहेत, तर ते आपण सर्व प्रकारची गणित घेण्याचा प्रयत्न करूयात. तर इथे एक प्रश्न आहे, एक पाण्याचा हौद एका नळाने 12 तासात भरतो. एक नळ आहे तो चालू केला तर त्याने 12 तासात भरणार आहे आणि दुसऱ्या नळाने 6 तासात भरतो. दुसरा नळ जर मी चालू केला तर किती 6 तासामध्ये भरणार आहे आणि दोन्ही नळ सकाळी 4 वाजता चालू केले तर किती वाजता तो हौद पूर्ण भरणार हे आपल्याला काढायचं आहे. ओके, आता फक्त एकच नळ चालू केला तर 12 तास लागणार आहेत आणि हा दुसराच नळ फक्त चालू केला तर 6 तास लागणार आहे तो हौद भरायला. तर दोन्ही नळ एका वेळेस भरल्यावर किती तास लागतील ते आपल्याला अगोदर काढावे लागणार आहे आणि त्यानंतर 4 वाजता आपण ते नळ चालू करणार आहोत तर पाण्याची टाकी किंवा तो हौद जो आहे तो भरायला किती वाजतील ते काढायचं आहे. म्हणजे आपण सुरुवातीला काय काढू की ते दोन्ही नळ चालू केल्यावर किती तासात हौद भरेल ते एकदा मिळालं. समजा उदाहरणार्थ 2 तासात हौद भरत असेल, मग 4 वाजता जर चालू केले नळ तर 2 तासांनी 6 वाजतात, म्हणजे 6 वाजता तो हौद पूर्ण भरेल. जर 3 तास लागत असतील तर 7 वाजता भरेल. जर 4 तास लागत असतील, 4 अधिक 4 8 तास आपल्याला 8 वाजता तो हौद भरेल. जर 5 तास लागत असतील या दोन्ही नळाने टाकी भरायला किंवा तो पाण्याचा हौद भरायला तर 4 अधिक 5 9 वाजता तो पूर्णपणे भरेल. तर आपण सुरुवातीला काढूयात किती तास लागतील. तर ते काढण्यासाठी काय करायचं, एकदम सिम्पल ट्रिक आहे. एका पहिल्या नळाने किती वेळ लागतो, 12 तास लागतो. मग काय करायचं, 1/12 अधिक दुसऱ्या नळाने 6 तास लागतात म्हणून 1/6 केलं. ओके, आता यांची बेरीज करायची. यांची बेरीज करताना काय करू आपण, इथे छेद समान नाहीये तर समान करून घेऊ. आता इथे 6 इथे 12, या 6/12 करू शकतो. या 6/12 करण्यासाठी 6 कितीने गुणावं लागेल, 2 मग काय करायचं, या वर आणि खाली, याला वर आणि खाली, या पूर्णांकाला वर आणि खाली दोन्हीकडे 2 गुणू कारण 6/12 करायचे. 1/12 जशीच्या तसे अधिक 1 × 2 = 2 आणि 6 × 2 = 12. मग छेद समान आला 12 तो एकदाच दिला आणि वर बेरीज 1 + 2, मग 1 + 2 किती झाले, 3/12. ओके, म्हणजे एका तासामध्ये ती टाकी भरायला 3/12 पट भरते. आता आपल्याला काय करायचंय की दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केल्यानंतर ती टाकी, तो हौद जो आहे तो भरायला लागणारा वेळ, मग तो काढण्यासाठी काय करायचं, इथं बघा, हौद भरण्यास पूर्ण भरण्यास लागणारा जो वेळ आहे तो कसा काढायचा, बघा, भरण्यास लागणारा वेळ तो किती, 3/12 आहे ना, फक्त याच्या उलटे करायचे. 3/12 ऐवजी 12/3 करायचे. आता 3 × 3 = 3, 3 × 12 म्हणजे 4 तास आपल्याकडे होतात. ओके, काय करायचं, फक्त 1/12 + 1/6 करायचं. दोघांची आपण बेरीज केली छेद समान करून, ती किती आली, 3/12 आली. 3/12 उलटे करायचं, जो हौद भरण्यास लागणारा वेळ आहे तो काढण्यासाठी फक्त 3/12 उलटे 12/3 करायचे. मग 3 × 3 = 3, 3 × 12 म्हणजे 4 तास लागणार आहे. म्हणजे दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर हौद भरायला 4 तास लागणार आहे. आता आपले जे नळ आहे ते किती वाजता चालू केले, 4 वाजता. मग 4 वाजता चालू केले म्हणजे 4 तासाने हौद भरणार. 4 + 4 जर केले तर एकूण किती, 8 होतात, म्हणजे 8 वाजता तो पाण्याचा हौद पूर्णपणे भरून जाईल. ओके, तर हा एक प्रश्न होता. या प्रकारचे पण प्रश्न विचारले जातात आपल्याला स्पर्धा परीक्षेला. आणखी एक वेगळ्या प्रकारचा जो प्रश्न आहे तो पण नळ, पाण्याची टाकी यावर आधारित आहे. ते पण प्रश्न आपण थोड्याच वेळात बघूयात. हे पहा, आपल्याकडे पुढचा प्रश्न आहे 2 नंबरचा. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होणार आहे. इथं मुद्दा काय आहे की एका नळाने 8 तासात भरते, म्हणजे भरायला जास्त वेळ लागतो, 8 तास लागतात, आणि दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते, म्हणजे रिकामी व्हायला कमी वेळ लागतो. म्हणजे खाली जो एक नळ आहे त्याने रिकामी होते तो मोठा नळ आहे आणि वरच्या नळाने भरते तो छोटा नळ आहे. ओके, जर आता हे दोन्ही नळ मी एकाच वेळेस चालू केले
तर ही जी पाण्याची टाकी आहे ती रिकामी व्हायला किती तास लागतील ते आपल्याला काढायचे आहे. ओके, आता ते काढण्यासाठी काय करायचं, इथे 1/8 तास लागतात भरायला, सॉरी 8 तास लागतात भरायला आणि 4 तास लागतात रिकामी व्हायला. तर इथं काय करायचं, मगाशी काय केलं, इथे 1/4 आणि 1/8 असे 2 आपल्याला गुणोत्तर मिळणार आहे, फक्त या दोघांची वजाबाकी. मगाचा प्रश्न काय होता की दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केल्यावरती ती टाकी भरायला किती वेळ लागणार आहे. ओके, इथे 4 तासात रिकामी होते टाकी. मगाच्या प्रश्नामध्ये काय होतं, दोन्ही जे नळ चालू करणारे होते आपले ते, तर दोन्ही नळाने टाकी भरणार होती. ओके, एका नळाने 12 तास लागणार होते भरायला आणि एका नळाने 6 तास मगाच्या प्रश्नामध्ये ते पण भरायला लागणार होते दोन्ही नळ. म्हणून तिथे आपण काय केली बेरीज. पण इथं काय, एका नळाने 8 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. मग अशा प्रकारचा प्रश्न असेल तर आपल्याला काय करावे लागणार आहे, या अपूर्णांकांची वजाबाकी. मग 1/4 तास 4 तासात रिकामी होते, मग ते 1/4 वजा 1/8 तासामध्ये भरते, ते 1/8 केले बरोबर. आता इथे काय होणार आहे, 1/4 आणि 1/8 आहे, इथे छेद समान नाही आहे. मग आपण काय करूया, छेद समान करून घेऊयात. इथे 8 आहेत तर इथे पण 8 आणू. मग 4 जागेवर 8 आणण्यासाठी 4 कितीने गुणावं लागणार आहे, 2. मग या अपूर्णांकाला वर आणि खाली दोन्हीकडे आपण 2 गुणू. म्हणून 2 × 1/2 × 4 + 1/8. ओके, आता 2 × 1 = 2 × 8 + 1/8 आले आपल्याकडे. ओके, आता 2 + 1/8 छेद समान आहे, एकदाच लिहिला आणि वरती वजा बाकी केली. 2 × 1 = 1/8. आता 1/8 आहे ना, याच्या उलटे करायचे तेवढे तास आपल्याला लागणार आहे. 1/8 उलटे केले तर 8/1 म्हणजे किती, 8 तास आपल्याला लागणार आहे ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यासाठी. ओके, ती टाकी रिकामी व्हायला 8 तास लागणार आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 जो आहे ना तो करेक्ट आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. यानंतर आणखी आपण एक प्रश्न बघूयात, तो आपण थोड्याच वेळात बघूयात. ओके, 3 प्रश्न बघा. 1 पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते, म्हणजे 1 आहे त्या नळाने 6 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामी होते, म्हणजे आता रिकामी व्हायला वेळ जास्त लागतोय. ओके, आणि भरायला वेळ कमी लागतो, म्हणजे वरती जो नळ आहे तो जरा मोठा आहे आणि खालचा नळ एकदम छोटा आहे. ओके, जर दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर रिकामी टाकी किती वेळात भरेल. आता ही टाकी रिकामी आहे आणि दोन्ही नळ एका वेळेस चालू केलेले आहेत, हा खालचा आणि वरचा दोन्ही नळ एका वेळेस चालू केलेत, तर ती टाकी भरायला काय किती वेळ लागणार आहे, कारण ऑलरेडी हा नळ चालूच आहे आणि पाणी वेस्टेज जातंय किंवा पाणी बाहेर पडतंय आणि या नळाने पाणी या टाकीमध्ये पडतंय. ओके, तर हे दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर ती टाकी भरायला, रिकामी टाकी भरायला किती वेळ लागेल हे काढायचं. तर ते काढण्यासाठी मगाच्या गणितासारखंच आहे. तर 6 तासात काय होते ती भरते, मग 1/6 + 8 तासात रिकामी होते, म्हणून 1/8. ओके, 1/6 + 1/8 ही वजाबाकी करायची. तिरकस गुणाकार करू, आता छेद समान करणं थोडंसं अवघड आहे, मग तिरकस गुणाकार. 8 × 8 + 6 × 6 / 8 = 48. आता 8 × 6 = 2 राहिले, 2 / 48. ओके, मग आता ती टाकी भरायला लागणारा जो वेळ आहे तो काढायचा असेल तर काय करायचं, याच्या उलटे करायचं. ओके, मग इथे आपण लिहू टाकी भरायला लागणारा वेळ, भरण्यास लागणारा वेळ, लागणारा वेळ आपल्याला जर काढायचा असेल तर तो कसा काढणार आपण, 48/2. मग b = 4 × 2 = 8. ओके, दोनांनी जर 48 भाग लावला तर आपल्याकडे किती येईल, 24, म्हणजे 24 तास लागणार आहे ती टाकी पूर्ण भरण्यास. ओके, तर अशा प्रकारे आपण आज काही प्रश्न बघितले, जे प्रश्न नळ, पाण्याची टाकी आणि हौद यावरती विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना विचारले जाऊ शकतात, खूप महत्वाचे आहेत. पुन्हा पुन्हा ही व्हिडिओ बघा आणि ही 3 गणितं तुम्ही पुन्हा पुन्हा पहा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये या प्रकारचा जर प्रश्न आला तर तुम्ही सोडवू शकताय. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी नवीन कन्सेप्टवरती चर्चा करूयात. ती पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.